नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. काल कर्नाटक विधानसभेसाठी 224 जागा ज्या आहेत त्याकरता मतदान प्रक्रिया पार पडली. 224 जागांसाठी मतदान झालं. 13 तारखेला जो आहे तो या सगळ्या निवडणुकीचा निकाल देखील लागेल. मात्र या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर ज्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा केली होती अगदी त्या दिवसापासूनच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कर्नाटक जिंकण्याचा चंग जो आहे तो चंग बांधला होता. आणि त्याच अनुषंगाने भाजपातले सुद्धा अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की ज्याच्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावजी असतील, माजी मुख्यमंत्री, त्यानंतर विरोधी पक्षनेते, त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले जगदीश शेट्टार असतील, यासह प्रमुख नेत्यांनी जे आहे तो काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आणि अगदी त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर या सगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा बोलबाला असेल, कर्नाटक काँग्रेसच जिंकेल असं जे आहे ते राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. आणि त्याच अनुषंगाने काही एक्झिट पोल्स देखील काल निवडणुकीनंतर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. याच एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला जास्त जागा मिळतील किंवा कोणत्या पक्षाचं सरकार येईल असं सांगितलं गेलं आहे. हेच पाहण्याचा आपण प्रयत्न जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. पहिला जो सर्वे आपण पाहिला तो इंडिया टुडे आणि सी वोटरचा होता की ज्या सर्वेच्या अनुषंगाने कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाला 62 ते 80 जागा मिळतील असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो आहे. तर काँग्रेसला 122 ते 140 जागा मिळतील, म्हणजे काँग्रेस बहुमतात आपलं सरकार स्थापन करू शकतं असा अंदाज जो आहे तो या इंडिया टुडे आणि सी वोटरच्या सर्वेमध्ये केल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबरीनं देवेगौडांचा जो पक्ष आहे, देवेगौडा जे भारताचे माजी पंतप्रधान राहिले, त्यांचा जो पक्ष आहे जनता दल सेक्युलर, ज्याला JDS म्हणतात, तर ज्या JDSला सुद्धा 20 ते 25 जागा मिळतील असा अंदाज जो आहे तो इंडिया टुडे आणि सी वोटरच्या सर्वेमध्ये नोंदवला गेला आहे. त्याच अनुषंगाने अपक्ष जे आहेत त्यांना 0 ते 3 जागा मिळतील असा सर्वे जो आहे तो देखील या इंडिया टुडे आणि सी वोटरच्या सर्वेमध्ये केला गेला आहे. त्याबरोबरीनं प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर ABPचा जो सर्वे सांगतो त्या सर्वेच्या अनुषंगाने भाजपला 83 ते 95 इतक्या जागा मिळतील, त्याबरोबर काँग्रेसला 100 ते 112 जागा मिळतील. म्हणजे ABPच्या सर्वेमध्ये सुद्धा काँग्रेसच बहुमताचा दावेदार असल्याचंच पाहायला मिळतं आहे. त्याबरोबरीनं JDSला 21 ते 29 जागा मिळतील, तर अपक्षांना 2 ते 6 जागा ज्या आहेत त्या मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. याबरोबरीनं रिपब्लिकचा जो सर्वे आहे त्या सर्वेच्या अनुषंगाने 85 ते 100 जागा ज्या आहेत त्या भाजपाला मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. 94 ते 108 जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. JDSला जे आहे ते 24 ते 32 जागा, तर अपक्षांना 2 ते 6 जागा मिळतील असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो आहे. मात्र या सगळ्याच्या अनुषंगाने कर्नाटकमधला जो चॅनल आहे सुवर्णा न्यूज, त्यांनी केलेला सर्वे काहीसा वेगळा आणि काही धक्कादायक असा स्वरूपाचा म्हणावा लागेल. त्या सर्वेच्या अनुषंगाने काँग्रेसला त्या ठिकाणी 91 ते 106 इतक्या जागा मिळतील असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला आहे. तर भाजपला 94 ते 117 इतक्या जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबरीने JDSला 14 ते 24 जागा आणि अपक्षांना 0 ते 2 जागा मिळतील असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला गेला आहे. न्यूज नेशनचा जो सर्वे आहे त्या सर्वेच्या नुसार 114 जागा भाजपला मिळतील, 86 जागा काँग्रेसला मिळतील, 21 जागा JDSला मिळतील आणि अपक्षांना 3 जागा मिळतील असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला गेला आहे. अर्थात हे सगळे एक्झिट पोल्स आहेत. एक्झिट पोल्सनंतर भाजपनेसुद्धा बहुमतानेचा दावा केला आहे. बसवराज बोम्मई असतील किंवा अगदी भाजपचेसुद्धा सगळे नेते झाडून प्रचारात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. त्याच्यामध्ये स्वतः दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, स्मृती इराणी यांच्यासह महाराष्ट्रामधूनसुद्धा प्रमुख 3 नावं जी आहेत ती स्टार प्रचारकांच्या यादीत होती. त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि महाराष्ट्रातून एका माजी आमदाराचा देखील या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश झाला होता. काँग्रेसकडून महाराष्ट्रातून तब्बल 51 नेते जे आहेत ते प्रचारात उतरले होते. आता या सगळ्याचा परिपाक जो आहे तो 13 मेला निकालाच्या दरम्यान जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल JioTV च्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास.